शेतकरी बंधू भगिनींनो कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी कापूस हे प्रमुख नगदी पीक कपाशी या पिकाला काळ्या मातीतील पांढरं सोनं म्हणून संबोधलं जातं ओळखलं जातं या कपाशी पिकाचं अपेक्षित उत्पादनामध्ये आपल्याला येणारी जी घट आहे त्यातल्या काही प्रमुख कारणांपैकी महत्त्वाचं कारण म्हणजे किडींचा प्रादुर्भाव या किडींचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला योग्य त्या मार्गदर्शनाने यांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय आहे कापूस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर एम के भूते कापूस कीटक शास्त्रज्ञ कापूस सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंनो आपण देखील या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आम्हाला फोन करून आपण आपले प्रश्न विचारू शकता त्याकरता आपला फोन नंबर आहे शून्य दोन 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 चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य शून्य दोन 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 चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य कृपया विषयाशी निगडीतच प्रश्न विचारावेत तर सर आपण एकूणच या कपाशी पिकातील एकात्मिक किडी व्यवस्थापनाचा विचार करता आपल्याला साधारण ज्यावेळेला आपण याच्यामध्ये किडींचा प्रादुर्भावाचा विचार करतो तर मुळातच किती प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव यामध्ये होतो आणि याच्यामुळे होणारं नुकसान याबद्दल सांगावं कपाशीवर संपूर्ण जगामध्ये जवळपास एकशे सदुसष्ट प्रकारच्या तेराशे सव्वीस प्रकारच्या किडीची नोंद झालेली आहे आणि आपल्या भारतामध्ये त्यामध्ये एकशे सदुसष्ट प्रकारच्या किडीची नोंद कपाशीवर झालेली आहे परंतु आपल्या भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त सत्तावीस प्रकारच्या किडी या कपाशीवर आढळून आलेल्या आहेत आणि त्यापैकी जवळपास फक्त दहा ते बारा प्रकारचे जे काही किडी आहेत त्या अतिशय महत्वाच्या किडी आहेत की ज्या किडीमुळे आपल्या पिकाचं जे काही नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होतं तर अशा प्रकारच्या ह्या महत्वाच्या किडी आणि त्याच्यामध्ये जे काही रशूषण करणाऱ्या किडी आहेत त्याचप्रकारे बोंडाळ्या आहेत आणि पाणी खाणाऱ्या आळ्या अशा प्रकारच्या ह्या महत्वाच्या किडी आहेत बरं मग एकूणच या कपाशी पिकावरील जर रस शोषण करणाऱ्या किडींचा आता आपण उल्लेख केला तर मुळातच रस शोषण करणारी जी कीड आहे तर ह्या किती प्रकारच्या आहेत आणि त्यांचा प्रादुर्भाव कसा होतो त्याबद्दल सांगावं रस शोषण करणाऱ्या ज्या काही किडी आहेत त्यामध्ये मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी पिठ्या डेकून त्याचप्रकारे तांबडे डेकून करडे डेकून आणि त्याचप्रकारे कोळी हा जो काही आहे अ तर अशा प्रकारच्या ह्या महत्वाच्या किडी आहेत आणि त्या पिकाची जी काही पानं असतात म्हणजे पानाच्या खालच्या बाजूनं रस शोषण करतात आणि अशा प्रकारे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे की ही तुडतुडा नावाची कीड आहे आणि हा पाना म्हणजे पानाचा रस शोषण करतात सुरुवातीला पानं कडेनं पिवळे होतात आणि नंतर ते वाळायला लागतात आणि अशा प्रकारे पानं कोकडा आल्यासारखे दिसतात अशा प्रकारची <laughs> ही महत्वाची कीड आहे तुडतुडा अच्छा आणि त्याचप्रकारे जी काही दुसरी महत्वाची कीड आहे थ्रिप्स थ्रीप अर्थातच ज्याला आपण फुलकिडे म्हणतो तर ही जी काही फुलकिडे आहेत ही सुद्धा पानाच्या मागच्या बाजूनं पानं खरवडतात आणि त्याचे जे काही पिल्ले आहेत आणि प्रौढ दोन ही पानं खरवडतात आणि त्यामुळं आणि जो काही रस बाहेर येतो तो रस शोषण करतात त्यामुळे पानं जी काही आहेत ते सुरुवातीला कोकडा पल्ल्यासारखं दिसतात आणि नंतर अक्षरशः पानं फाटतात तर अशा प्रकारची ही दुसरी महत्वाची कीड आहे त्याचप्रकारे तिसरी म्हणजे जी काही पांढरी माशी आहे पांढरी माशी सुद्धा एक महत्वाची कीड आहे ह्या सुद्धा पानाच्या मागच्या बाजूने रशूषण करतात आणि या किडीचा प्रादुर्भाव आता सध्या सुरू झालेला आहे तर त्याचप्रकारे काय होतं हे रशोषण करणाऱ्या किडी आपल्या शरीरातून गोड चिकट पदार्थ सुद्धा बाहेर टाकतात आणि या गोड पदार्थावर काळ्या बुरशीची वाढ होते आणि त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची जी काही क्रिया आहे ती मंदावते झाडाची वाढ खुंटते तर अशा प्रकारची ही पांढरी माशी सुद्धा महत्वाची किड आहे त्याचप्रकारे मावा मावा हा या कपाशी पिकाच्या सुरुवातीला आणि शेवटीला म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये येतो तर अशा प्रकारे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे की त्यामध्ये मावा जी काही पानं आहेत पानाच्या मागच्या बाजूने मोठ्या संख्येमध्ये रस करतात, करतात। आ, आ, तर याची जे काही पिल्ले आहेत आणि प्रोड दोन्ही रशयूषण करतात पाणं अक्षरशः म्हणजे उलटे होतात म्हणजे उलट्या द्रोणासारखे दिसतात तर अशा प्रकारची ही सुद्धा मावा महत्वाची कीड आहे आणि त्याचप्रकारे कोळीन जी काही अ वर्गीय कीडा आहे वर ती सुद्धा पानाचा रस करतात आणि मागच्या दोन हजार सात आठ मध्ये या पिट्या डेकून ही सुद्धा एक महत्त्वाची कीड आहे याची सुद्धा जी काही पिल्ले आहेत प्रौढ आहेत ते पानामधला झाडांमधला जे काही पानं आहेत त्याचप्रकारे बोंडा आहेत कळ्या आहेत यामधला रस शोषण करतात आणि चिकट गोड पदार्थ बाहेर पडतात तर यावर बुरशीची वाढ होते त्याचप्रकारे लाल ढेकून आहेत करटे ढेकून आहेत हे सुद्धा म्हणजे या पिकामधला म्हणजे बोंड अवस्थेमध्ये किंवा बोंड उमलल्याच्या नंतर त्यामधला रस शोषण करतात तर अशा प्रकारच्या ह्या महत्वाच्या ज्या काही किडी आहेत रस शोषण करणाऱ्या किडे आहेत बरं मग एकूणच ज्या वेळेला या आता आपण रस शोषण करणाऱ्या किडींबद्दल बोलत पण कपाशी पीक म्हटलं की बोंडाळीचा प्रादुर्भाव हे देखील ही खूप मोठी समस्या आहे आणि ते भेडसावत असतेच नक्कीच तर मुळातच एकूण ज्या बोंडाळीचा प्रादुर्भाव होतो तर किती प्रकारच्या बोंडाळ्या आहेत आणि यापैकी कापूस पिकावरती कोणकोणत्या बोंडाळींचा प्रादुर्भाव होतो याबद्दल सांगावं कपाशीवर आपल्याला माहिती आहे की जवळपास तीन प्रकारच्या बोंडाळ्या असतात त्यामध्ये सगळ्यात पहिली जी काही असते ती ठिपक्याची बोंडाळी आणि तीच भेंडीवर सुद्धा येते भेंडीवरची म्हणजे शेंडा आणि फळ पोखरणारी अळी तिला म्हणतात दुसरी जी महत्त्वाची कीडा आहे ती म्हणजे अमेरिकन बोंडाळी की जिला मराठीमध्ये हिरवी बोंडाळी असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्याचप्रकारे तिसरी जी महत्त्वाची कीडा आहे ती म्हणजे गुलाबी बोंडाळी की ज्या गुलाबी बोंडाळीमुळं संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात कपाशीचं प्रचंड प्रमाणामध्ये मागच्या सतरा अठरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये घट आणली होती तर अशा प्रकारचे ह्या तीन महत्वाच्या बोंडाळ्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे आ, पाने आहे। ही अच्छा। अच्छा। आनि काही पाणी खाणारी अळी जी काही आहे स्पोडोप्टेरा लिटुरा ही सुद्धा सुरुवातीला पानं खाते आणि काही अवस्थेमध्ये नंतरच्या अवस्थेमध्ये ती बोंडाला सुद्धा प्रादुर्भाव करू शकते ही सुद्धा एक महत्वाची कीड आहे नक्की सर या बोंडाळी संदर्भात आपण सविस्तर मार्गदर्शन घेऊयात पण कार्यक्रमात आपल्याला एक फोन आलाय संदीप आजणकर बोलतायत अमरावतीवरून नमस्कार सर आपला प्रश्न विचारा हा नमस्कार आता पराठीची पाने लाल झालेली आहे बर पराठीची पाने लाल झालेली आहे अच्छा आणि कोकळा पण आहे अच्छा आत्ताच आपण सांगितलं प्रमाण त्याबद्दल बोलायची समजा कमी आहे बर त्याबद्दल फवारणी वगैरे कोणते करायची याबद्दल माहिती पाहिजे नक्की सर बोला सर तर, तर हा जो काही प्रादुर्भाव आहे आपल्याकडे रसयूषण करणाऱ्या किडींचा सुद्धा प्रादुर्भाव आहे त्याचप्रकारे सुद्धा लाल झालेली दिसतात तर हा लाला लाल्या नावाचं जी काही विकृती आहे ही सुद्धा कदाचित म्हणजे असावी तर यासाठी आपल्याला जे काही रशयूषण करणाऱ्या जे काही किडी आहेत त्याचं सुद्धा व्यवस्थापन करावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला पिवळ्या रंगाचे जे काही चिकट सापळे आहेत त्याचा सुद्धा वापर करता येतो निळ्या रंगाचे चिकट सापळे यांचा सुद्धा आपल्याला वापर करता येतो त्यामुळे जे काही तुडतुडे आहेत आणि थिप्स आहेत यांचं नियंत्रण होतं आणि जो काही लाल्या, लाल्या, लाल्या जिके जिके ला आहे त्या लाल्याच्या व्यवस्थापनासाठी लाल्या येण्यामागचं कारण म्हणजे तीन महत्वाची कारणं असतात त्यामध्ये नत्राची कमतरता दुसरं म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जे काही जे काही रशयूशन करणाऱ्या ज्या काही किडी आहेत त्या किडींमुळे होणारा प्रादुर्भाव तर यासाठी आपल्याला नत्र जे काही आहेत तर ते दोन टक्के युरियाची फवारणी आपल्याला देता येईल त्याचप्रकारे डी ए पी जे काही आहे डी ए पी सुद्धा दोन टक्के याची फवारणी देता येईल म्हणजे दोन टक्के म्हणजे अर्थातच दोन किलो युरिया किंवा डी ए पी हे शंभर लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजू घालणे आणि दुसऱ्या दिवशी त्याची फवारणी करणे तर यामुळं जे काही पाणं लाल होण्याचा जो काही म्हणजे प्रॉब्लेम आहे तर तो सुद्धा कमी होईल आणि दुसरी गोष्ट डी एपीमुळे सध्या जे काही बोंड आहेत कपाशीला ते बोंडसुद्धा पोचतील तर याप्रकारे डी एपीचा सुद्धा वापर करता येईल आणि तिसर म्हणजे आताच आपण पाहिलं की रश्यूषण करणाऱ्या किडीचा जो काही प्रादुर्भाव होता ते सुद्धा एक आणि त्याचं सुद्धा आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे रासायनिक कीड व्यवस्थापनाबद्दल आपण आपण सांगणारच आहोत आणि तिसरं जे काही आहे मॅग्नेशियम सल्फेट याची आपल्याला एक फवारणी देता येईल वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून याची सुद्धा आपल्याला म्हणजे आलटून पालटून दोन तीन फवारण्या दिल्या तर आपल्याला हा जो काही लाल्या किंवा जी काही पानं लाल झालेली आहेत ते आपल्याला नियंत्रण करता येईल आणि जे काही रश करणाऱ्या किडी आहेत त्याच्यासाठी आपल्याला फ्लोनिक किंवा ब्युप्रोफेझिन यापैकी एखाद्या कीटकनाशकाची आपण फवारणी केली तर आपल्याला त्या जे काही रश करणाऱ्या ज्या काही किडी आहेत त्याचं सुद्धा आपल्याला व्यवस्थापन करता येईल अच्छा बरं मग एकूणच हे जे काही आता तुम्ही फवारण्या सांगितलं सर या फवारण्यांमध्ये काही आपल्याला जे काही खतांची फवारण्या आहेत किंवा कीटकनाशकांच्या फवारण्या आहेत यामध्ये ज्यावेळेला फोरणे तर याच्या शिफारशीमध्ये या तिन्ही एकत्र करून मारल्या जातात का किंवा याचे सेपरेशन केले जातं का याबद्दल सांगावात पण कार्यक्रमात त्याचबरोबर ते आपण दुसरा फोन आलेला आहे आपण फोन घेऊयात नमस्कार सर रामदास मानपे बोलतायत बुलढाण्यावरतून नमस्कार सर आपला प्रश्न विचारा मानपे साहेब कृपया आपल्या फोनचा हॅलो आवाज येतोय हा आपला प्रश्न विचारा सर मी बोडाण्यावरून बोलतोय मानपे हा बोला माझा प्रश्न होता की जे कपाशीवर जे चक्री भुंगा येतो पांढरा चक्री भुंगा बर त्याच्याविषयी मार्गदर्शन पाहिजे अच्छा कपाशीवरील पांढरा चक्री भुंगा हा खर तर कपाशीवर चक्रीभुंगा ही कीड येत नसते ही सोयाबीनवर असते परंतु आपण जे म्हणतात की पांढऱ्या रंगाचा भुंगा तर हा सुरुवातीला पानं जे काही कुरतडतो तर त्याला राखाडी रंगाचा जो भुंगा असतो तर तो आहे आणि कपाशीवर जो काही आहे तो म्हणजे चक्री भुंगा नसतो तर हा पानं कुरतडून खातो आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही या कपाशीचं नुकसान होत नाही अच्छा तर त्या अशा प्रकारे इच या म्हणजे दुय्यम कीड आहे कीड हिला काही घाबरण्यासारखं कारण नाही अच्छा म्हणजे काही प्रमाणामध्ये हे कीड असू शकते सोयाबीनचं जर रान असेल तर किंवा ते शेत पुन्हा कपाशीसाठी वापरलं असेल तर हा प्रकारचा आपल्याला कीड दिसू शकते नक्कीच पुढे देखील आपण सर या विषयानिगडीत सविस्तर मार्गदर्शन घेणार आहोत पण कार्यक्रमात तत्पूर्वी घेऊयात एक विश्रांती विश्रांतीनंतर पुण्याचे एकदा आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आजच्या भागामध्ये आपण कापूस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावरती मार्गदर्शन करून घेऊन घेत आहोत आणि यावरती आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर एन के भूते कापूस कीटकशास्त्रज्ञ कापूस सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगरमधून तर सर आपण बोंडाळीच्या प्रादुर्भावाबद्दल माहिती घेत होतो विश्रांतीपूर्वी तर बोंडाळीचा एकूण कोणकोणत्या प्रकारच्या बोंडाळे येतात त्याबद्दल पुढे बोलावं आत्ताच आपण पाहिलं की तीन वेगळ्या वेगळ्या बोंडाळ्या आपण पाहिल्यात आता आता चौथी जी काही कीड आहे ती म्हणजे स्पोडोप्टेरा लिटुरा अर्थातच हिला तंबाखूरची पाने खाणारी अळी म्हणतात ही सुद्धा कपाशीवर सुरुवातीला पानं खाते आणि बोंड अवस्थेमध्ये ती बोंडाला सुद्धा पोखरते तर ही सुद्धा एक महत्त्वाची कीड आहे आणि बहुभक्षी कीड आहे आणि त्याचप्रकारे अजून एक आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामधलं एक पहिलं नोंद केलेली कीड म्हणजे मक्यावरची लष्करी अळी ही लष्करी आळी आता कपाशीवर सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव आपल्या पाथर्डी तालुक्यामध्ये म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये याचा प्रादुर्भाव आपल्याला आढळलेला आहे आणि हे आपल्या देशातली पहिलीच नोंद आहे तर ही सुद्धा फ्रुगी फ्रुगीपेरेड आहे ही मक्यावरची कीड आहे परंतु मका पीक जे काही संपल्याच्या नंतर ते कमी कालावधीचं पीक असल्यामुळं ते पीक संपल्याच्या नंतर किंवा त्याची काढणी झाल्याच्या नंतर ती कपाशीवर येऊन बोंड किंवा फुलं खाऊ शकते तर त्यामुळं या किडी बद्दलसुद्धा आपण सर्वांनी सतर्क राहावं आणि घाबरून न जाता त्याबद्दलच्या ज्या काही उपाययोजना आहेत अर्थातच एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या त्या आपण करणं गरजेचं आहे तर हे आपण पाथर्डी तालुक्यामध्ये सुसरे नावाचं जे काही गाव आहे त्या गावामध्ये आपल्या देशातलं पहिलंच रेकॉर्ड आहे की आपण ही जी काही अळी आहे स्पोडोप्टेरा पेरडा अर्थातच मक्यावरची लष्करी अळी हिचा आपण नोंद आपण केलेली आहे त्यामुळं इचंसुद्धा आपण एकात्मिक व्यवस्थापन करणं हे खूप गरजेचं आहे नक्की सर कुठल्याही किडीचा आपल्याला जर प्रादुर्भाव जर नियंत्रित करायचा असेल तर एकात्मिक किडी व्यवस्थापनाचा नक्की सल्ला दिला जातो त्याची शिफारस केली जाते पण सध्या परिस्थितीमध्ये एकूणच किडींच्या व्यवस्थापनाचा विचार करता या किडीच्या व्यवस्थापनाची परिस्थिती काय आहे याबद्दल आहोत आपण पाहतोय सध्या परिस्थितीमध्ये पिकावर ज्या काही किडी येतात कुठल्याही पिकावरच्या असतील कापूस असेल किंवा कोणतंही पीक आणि त्या किडीचं व्यवस्थापन करायचं म्हटलं की फक्त शेतकरी सुद्धा विचारतात की काय फवारायचं आणि अर्थातच एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जो शेवटचा पर्याय आहे रासायनिक कीड व्यवस्थापन त्या रासायनिक कीड व्यवस्थापनाचा सुरुवातीपासूनच वापर होतो आहे आणि तो, तो सुद्धा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे तर आपण कीड व्यवस्थापन करत असताना निसर्गाचा विचार करणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की निसर्ग हा जवळपास सत्त्याण्णव टक्के किडीचं व्यवस्थापन निसर्गच करतो आणि त्यामुळे उर्वरित फक्त दोन ते तीन टक्के किडीचं व्यवस्थापन आपल्याला ज्यावेळेस करायचं आहे तर त्यावेळेस निसर्गाला जे काही हानिकारक नसलेल्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबींचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करणं गरजेचं आहे पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन म्हणू शकतो अतिशय बरोबर हे पर्यावरणपूरक ज्या काही बाबी आहेत त्याचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे अन्यथा या कीटकनाशकांचे दुष्परिणाम भरपूर आहेत आणि त्याचा आपण आपण पाहतोच पंजाबमध्ये आज कॅन्सरची ट्रेन सुरू झालेली आहे तर कपाशीमध्ये जवळपास पंचेचाळीस टक्के कीटकनाशक देशातलं फक्त कपाशी या पिकावर वापरलं जातं तर त्यामुळं जे काही सध्याची जी काही परिस्थिती आहे एकात्मिक कीड व्यवस्थापनामधलं शेवटचा पर्याय तो सुरुवातीपासून वापरला जातो तो, तो आपल्याला कमी करणं आणि बाकीच्या गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे अजून एक महत्वाची गोष्ट अशी की आपण जो काही पिकावर फवारा देतो रासायनिक कीड व्यवस्थापनाचा किंवा रासायनिक कीटकनाशकाचा त्या फवार्यापैकी जवळपास सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के कीटकनाशक हे वाया जात असतं अर्थातच एक हजार रुपयाच्या कीटकनाशकाची फवारणी केली तर त्यापैकी नऊशे सत्तर ते नऊशे ऐंशी रुपये हे वाया जात असतात जमिनीत जातात हवेत जातात ते कीटकनाशक त्याचप्रकारे मित्र किडी मारतात मधमाशा चाळीस टक्के राहिलेल्या आहेत साठ टक्के मधमाशा आपल्या संपलेल्या आहेत अच्छा म्हणजे एकूणच विचार करता सर जर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर रसायनांचा वापर केला तर नक्कीच त्याचे दुष्परिणाम खूप आहेत मग त्याचा मानवांवरती देखील प्राण्यांवरती देखील आणि या सगळ्यांचा विचार करता पर्यावरणासाठी म्हणून हे खूप घातक आहे तर याचा विचार करता म्हणून आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं नक्कीच गरजेचं आहे मग ज्यावेळेला आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा विचार करतो तर कपाशी पिकावरील येणाऱ्या मुख्य किडींच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत आपण काय सल्ला द्याल तर आता एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे थोडक्यामध्ये की ज्या काही निसर्गाला पूरक किंवा एकमेकांना पूरक अशा जे काही कीड व्यवस्थापनाचं वेगवेगळं तंत्रज्ञान आहे जे काही मशागतीय पद्धती आहेत त्याचप्रकारे जे काही भौतिक पद्धती आहेत रासायनिक पद्धती शेवटचा पर्याय त्याचप्रकारे जो काही जैविक पद्धती आहेत या सगळ्या पद्धतींचा आपल्याला म्हणजे एकमेकांना पूरक असा वापर करणं मत... किडीची जे काही नुकसान पातळी आहे आर्थिक नुकसान पातळी ती कमी करण्यासाठी अच्छा नक्कीच एकूणच एकात्मिक किडी व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला हवं याबद्दल सविस्तर मार्गदर्शन घेऊयात पण कार्यक्रमात आपल्याला एक फोन आलाय मनोहर खरात बोलतात जालन्यावरतून हॅलो नमस्कार खरत साहेब आपला प्रश्न विचारा हा नमस्कार सर भूते सर नमस्कार 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 हा अंबड ताले कोण बोलतोय मनोहर खराब हा बोला, बोला। तर आमच्याकडे कपाशी पीक ही जून लागवड होत असती आता ऑगस्ट मध्ये लागवड केली तर त्याच्यामुळे कपाशीवर फार मोठे रोग उत्पादनात मध्ये किती वाढ होईल सांगता येत नाही आमच्याकड तर दोन चार वर्षापासून पाऊस जातो आता पाऊस फार आता आता पाऊस आलाय तर कपाशीचं उत्पन्न किती आहे अपेक्षित जे काया काया कपाशी आता आपल्याला माहिती आहे की ज्या ज्या वेळेस कपाशीची लागवड उशिरा होते तर त्या त्यावेळेस कपाशीच्या उत्पादनामध्ये घट ही होणार काही शंका नाही परंतु आपण योग्य प्रकारे सद्य परिस्थितीमध्ये ज्या काही पिकावर आपल्या किडी आहेत त्यामध्ये ज्या काही रशोषण करणाऱ्या किडी आहेत तुडतुडे असतील थ्रिप्स असतील या किडींचं व्यवस्थापन करणं आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे गुलाबी बोंडाळीचा जो काही प्रादुर्भाव आहे तो खऱ्या अर्थानं ऑक्टोबरपासनं सप्टेंबर ऑक्टोबर पा ऑक्टोबरपासनं सुरू होतो म्हणून या किडीचं सुद्धा आपल्याला व्यवस्थापन करता येईल आणि त्यासोबतच जो काही रासायनिक म्हणजे थोडक्यामध्ये की जो काही लाल्याचा प्रश्न आहे बऱ्याच ठिकाणी सद्य परिस्थितीमध्ये जे काही रशोषण करणाऱ्या किडीमुळं पानं लाल होतात किंवा नत्राची किंवा मॅग्नेशियमची जी काही कमतरता आहे यामुळं सुद्धा पानं लाल होतात तुम्ही आत्ता सांगितलं की काही कोकडा सुद्धा पडलेला आहे तर आपण एकात्मिक पद्धतीनं या किडींचं सुद्धा व्यवस्थापन केलं त्यासोबतच जे काही डी ए पी आणि युरियाचासुद्धा आपण आत्ता सांगितलं की तोसुद्धा वापर केला तर आपल्याला अशा परिस्थिती आणि गरज आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर पाण्याचा ताण पडला असेल त्यावेळेस आपण पाणी दिलं तर आपल्याला अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं उत्पादन काढता येऊ शकतं फक्त गरज आहे ती व्यवस्थापनाची एकात्मिक व्यवस्थापनाची नक्कीच म्हणजे एकूणच आपल्याला ज्या वेळेला आपत्कालीन परिस्थिती असते किंवा आपल्याला ज्यावेळेला प्रतिकूल परिस्थिती असते तर अशा परिस्थितीमध्ये पाणी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल कीड व्यवस्थापन असेल तर या सगळ्यांचं एकात्मिक व्यवस्थापन करणं नक्कीच गरजेचं आहे तर आपण सर पर्यावरणपूर्वक एकात्मिक कीड व्यवस्थापनाबद्दल आपण बोलत होतो तर यामधले येणाऱ्या कोणकोणत्या पद्धती आहेत त्याबद्दल सांगावत आता जे काही पर्यावरणपूरक एकात्मिक कीड स्थापनाच्या ज्या काही पद्धती आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि सुरुवाती जी काही पद्धत आहे ती म्हणजे मशागतीय पद्धत आता मशागतीय पद्धत म्हणजे जे काही शेतकरी बांधव आपण जे काही मशागतीची जी काही मशागती कामं करतोय सुरुवातीपासून आपल्या शेतामध्ये स्वच्छता अभियान असेल म्हणजे ही प्रतिबंधात्मक उपाय आहे आणि या प्रतिबंधात्मक उपायामुळे पिकावर किडी येत नाहीत आता आपण पाहतोय या आपल्याला स्लाइडवर दिसत आहे की सुरुवातीला म्हणजे कपाशीची ज्यावेळेस काढणी झाल्याच्यानंतर शेवटची वेचणी झाल्याच्यानंतर जी काही जनावर शेळ्या मेंढ्या आहेत ते शेतामध्ये चरायला सोडल्या तर ते काय होतं जे काही गुलाबी गोंडाळीचे काही म्हणजे आळ्या असतील किंवा कोश असतील ते या शेळ्या मेंढ्यांनी खाल्ल्याच्या नंतर त्या किडीचं नियंत्रण होण्यास मदत होतं आणि या जनावरांसाठी सुद्धा चारा उपलब्ध होतो तर अशा प्रकारे हे मशागतीय पद्धतीमधलं एक महत्त्वाचा भाग त्याचप्रकारे दुसऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये जमिनीची खोल नागरट तर हे जी काही जमिनीची खोल नांगरट आहे हे म्हणजे पीक काढल्याच्या नंतरची गोष्ट आहे आणि ही जमिनीची नांगरट बऱ्याच वेळेस होतं काय की शेतकरी बांधव रात्रीच्या वेळेस नांगरट करतात आणि रात्रीला जे काही पक्षी आहेत ते पक्षी नसतात त्यामुळे या रात्रीची नांगरट ती तितकी प्रभावी होत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आपली कपाशी आता नंतरचा गोष्ट आहे ती की कपाशी काढल्याच्या नंतर उन्हाळ्यातली खोल नांगरट करणं गरजेचं आहे जमिनीतल्या ज्या काही किडी आहेत त्या किडींचं आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे पक्ष्यांच्या माध्यमातून सुद्धा नियंत्रण करता येतं तर ह्या मशागती पद्धतीमध्ये त्याचप्रकारे जे काही सापळा पिकं आहेत सापळा पिकांची सुद्धा लागवड करणं खूप गरजेचं आहे तर आपण पाहतो आहोत की कपाशीमध्ये जी काही मका आहे झेंडू आहे त्याचप्रकारे चवळी आहे आणि जे काही मधामध्ये राळा किंवा भगर आहे या सगळ्या जे काही सापळा पिकं आंतर पिकं यांची म्हणजे ह्या शेतामध्ये असणं खूप गरजेचं आहे यामुळे जैवविविधता असते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही मित्रकिडी आहेत त्या मित्रकिडींची संख्या खूप प्रचंड प्रमाणात आपल्या शेतामध्ये वाढते त्यामुळं बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये हे सापळा पिकं लावले असतील ज्यांनी लावले नाहीत त्यांनी पुढच्या हंगामामध्ये अवश्य लावावेत जेणेकरून मित्रकिडींची संख्या वाढेल आणि त्याचप्रकारे झेंडू सुद्धा आपल्याला कडेनं लावता येतो राळा लावता येतो यामुळे जे काही मित्रकिडीची संख्या सुद्धा वाढते आणि झेंडू मध्ये जे काही मुळं असतात ते अल्पा टर्थिनिल नावाचं रसायन बाहेर काढतात आणि त्यामुळे जे काही सूत्रकृमी आहेत जमिनीमधले मातीमधले त्यांचं सुद्धा आपल्याला नियंत्रण होतं आणि चवळी लावली तर त्यामुळं मित्रकिडी मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होतात अच्छा। तर ही सापळा पिकं सुद्धा आपल्याला शेतामध्ये लावणं गरजेचं आहे हे मशागतीय पद्धतीमधलाच एक महत्वाचा भाग आहे अच्छा आणि त्याचप्रकारे दुसऱ्या सुद्धा काही पद्धती आहेत त्यामध्ये यांत्रिक पद्धती आहेत अच्छा त्याचप्रकारे जे काही जैविक करना चाहे। पन कि पद्धती आहेत त्यांचा सुद्धा अंतर्भाव करणं खूप गरजेचं आहे अच्छा पण आता जसं तुम्ही म्हणाल की मशागती पद्धतीमध्ये आपल्याला या मशागती पद्धती म्हणजे पूर्व मशागतीपासनं काही आहेत त्याचबरोबर ते आंतरपिकं जे तुम्ही सांगितलं ज्याला आपण सापळा पिकं पण म्हणतो पण यांचं देखील आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे जेणेकरून मित्र किटक जे असतील ते निसर्गरित्या जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत जे काही आपण याचं कंट्रोल करतो किडींचं जे व्यवस्थापन करतो ते निसर्गरित्या होत असतं त्याच्यानंतरच्या फक्त दोन पाच ते आठ टक्क्यांसाठी म्हणून आपण ज्यावेळेला याची एकूण व्यवस्थापन करायचंय त्यावेळेला आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापनाची गरज पडते तर एकूणच एकात्मिक कीड व्यवस्थापनातला महत्त्वाचा टप्पा जो आहे ते सापळा पिका असतील मशागती पद्धती आहेत यानंतरच्या यान टप्प्याबद्दल आपण बोलला ते म्हणजे यांत्रिक पद्धतीबद्दल तर यांत्रिकी पद्धत नेमकी काय आहे त्याबद्दल सविस्तर सांगाव यांत्रिक पद्धत म्हणजे जे काही यांत्रिक उपकरणं असतात तर त्यांचा वापर किंवा जे काही मजुरांच्या हस्ते किडींचा बंदोबस्त करणे हा सुद्धा यातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि यांत्रिक पद्धतीमध्ये जे काही अळ्या असतात त्या हळा हाताने गोळा करून नष्ट करणे ही सुद्धा एक पद्धत आहे पक्षी थांब्यांचा वापर शेतामध्ये जवळपास पंचवीस ते तीस प्रति हेक्टरी पक्षी थांबे उभारलेत किंवा त्यापेक्षा जास्त उभारले तर अतिशय उत्तम तर होतं काय की आपण बांधावरची जे काही वृक्ष आहेत वृक्षतोड केलेली आहेत आजकाल शेतामध्ये झाडांची संख्या अतिशय कमी आहे आणि त्यामुळे हे पक्षी तांब्यांची शिफारस करण्याची गरज पडलेली आहे ज्यावर सकाळी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात त्यावर बसतात आणि जे काही आळ्या असतात त्या आळ्या खातात वेचून आणि अशा प्रकारचं एक प्रकारचं त्यांचं डायनिंग टेबलच आहे पक्ष्यांचा याची सुद्धा आपण गरज आहे त्याचप्रकारे जे काही डोमकळ्या आहेत सध्या गुलाबी बोंडाळीचा प्रश्न आहेत बऱ्याच ठिकाणी गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे अशा ठिकाणी जे काही डोमकळ्या आहेत न उमरलेल्या कळ्या की ज्यामध्ये गुलाबी बोंडाळी हमकास असते अशा डोमकळ्या आणि जे काही पाते असतात गळालेले किंवा जे काही प्रादुर्भावग्रस्त बोंड आहेत ह्या गोळा करून नष्ट करणं खूप गरजेचं आहे बरेच त्या आळ्या सुद्धा आपण गोळा करून नष्ट करणे ही महत्वाची पद्धत आहे छोट्या बकेट घेणे त्या मध्ये रॉकेल मिश्रित पाणी टाकणे आणि आळ्या हातानं गोळा करून मारणे हे सुद्धा अतिशय महत्वाची पद्धत आहे या यांत्रिक पद्धतीमध्ये तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही चिकट सापळे आहेत पिवळ्या रंगाचे चिकट सापळे हे जे काही पांढरी माशी आहेत किंवा तुडतुडे आहेत या किडींना आकर्षित करतात सध्या परिस्थितीमध्ये पांढरी माशीचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे तर अशा प्रकारचे जे काही चिकट सापळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये लावता येतात पिवळ्या रंगाच्या बकेटा असतील तर त्याला जे काही एरंडीचं तेल आहे ते लावायचं आणि शेतामध्ये लावायच्या आणि अशा प्रकारे जे काही पिवळ्या रंगाकडे या किडी आकर्षित होतात पांढरी माशी तुडतुडे आणि त्यांचं म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर न करता त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे वापर होतो त्याचप्रकारे जे काही निळ्या रंगाचे चिकट सापळे आहेत त्यांचा सुद्धा वापर करता येतो निळ्या रंगाकडे जे काही थ्रीप्स आहेत ज्याला आपण फुलकिडे म्हणतो या आकर्षित होतात त्यामुळं हे सुद्धा आपण लावायचे आहेत आणि याचा सुद्धा आपल्याला वापर करता येईल तर हे जे काही चिकट सापळे आहेत तर अशा प्रकारचे असतात हे निळ्या रंगाचं चिकट सापळा आहे आणि अशा प्रकारे चिकट पदार्थ याला लावलेला असतो शेतामध्ये आपल्याला झेंड्यासारखे लावायचे आहेत जवळपास पंचवीस ते तीस एकरी लावलेत तर यामध्ये निळ्या रंगाच्या निळ्या रंगाकडे जे काही थ्रीप्स आहेत फुलकिडे आहेत ते आकर्षित होतात याला चिपकतात आणि त्यांचा बंदोबस्त होतो दुसरा महत्वाचा जो काही सापळा आहे तो म्हणजे पिवळ्या रंगाचा पिवळ्या रंगाचा जो काही चिकट सापळा आहे अशा प्रकारचा असतो तो सापळा तर याला चिकट पदार्थ लावलेला आहे या चिकट पदार्थाकडे या पांढरी माशी असेल किंवा तुडतुडे आहेत ते आकर्षित होतात आणि यांचा बंदोबस्त करता येतो हे पिवळे चिकट सापळे निळे चिकट सापळे लावले तर आपली एखादी फवारणी कमी होऊ शकते आणि एक फवारणी आपली शेतकरी बांधवांची कमी झाली म्हणजे जवळपास अडीच ते तीन हजार रुपयाचा आणि जसं तुम्ही सांगितलं की फुलकिड्यांसाठी वेगळा निळा सापळा आहे पांढरी माशीसाठी किंवा माव्यासाठी आपल्याला पिवळा चिकट सापळा वापरता येतो तर एकूणच वेगवेगळ्या किडींचा नियंत्रण करण्यासाठी म्हणून आपण वेगवेगळे हे चिकट सापळे वापरू शकतो सर कार्यक्रमात या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊयात पण कार्यक्रमात एक फोन आलाय शिवाजी पाटील बोलतायत जळगाववरून नमस्कार सर आपला प्रश्न विचारा सर मला असं म्हणायचं की मी आतापर्यंत कपास येते पिवळे आणि लाल कलरचे फुले बघितले आतापर्यंत एकही आडी दिसली नाही बरं तर ही जी बोंड आडी असते गुलाब कलरची हॅलो हा बोला, बोला, बोला। पाटील साहेब आपला आवाज येतो आपला प्रश्न एक सलग विचारा तर ते ऑक्टोबर महिना माझ्या परत तिला काही हवामानावर आधारित आहे का अवलंबून आहे का एक तर थंडी तर तापमान असं काही अच्छा नक्कीच म्हणजे या किडीवरती काही हवामानाचा परिणाम होतो का तर या उत्तराबद्दल आपण जाणून घेऊयाचं पण त्यासाठी एक विश्रांती घेऊयात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा भेटूयात तत्पूर येऊ एक, एक विश्रांती विश्रांतीनंतर पुण्याचे आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या भागामध्ये कपाशी पेकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावरती मार्गदर्शन करतायत डॉक्टर एन के भूते कापूस कीटकशास्त्रज्ञ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तर विश्रांतीपूर्वी आपण जाणून घेत होतो की शिवाजी पाटील साहेबांनी प्रश्न विचारलेला होता आपल्याला की किडींवरती वातावरणाचा काही परिणाम होतो का तर त्याबद्दल बोलाव सर नक्कीच होतो किडींवर वातावरणाचा परिणाम होतो आणि खऱ्या अर्थाने ही जी काही गुलाबी बोनाळी आहे ही हिवाळ्यामधला प्रादुर्भाव जो काय तो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होतो परंतु आपल्याकडे जे काही फरदडचा प्रकार आहे किंवा बाकीचे जे काही प्रकार असतील त्यामुळे ती कीड आपल्याला ऑगस्ट म्हणजे जुलै ऑगस्टपासून अगोदर दिसायची परंतु खऱ्या अर्थानं ही जी काही गुलाबी बोंडाळी आहे ही हिवाळ्यामधली कीड आहे आणि हिचा जो काही प्रादुर्भाव आहे तो या ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये प्रादुर्भाव वाढतो आणि ही कपाशीमध्ये जे काही बोंडा असतात बोंडामध्ये जे काही सरकी असते त्या सरकीवरच उपजीविका करते त्याच्या त्यामुळं आपल्याला आतापासून खूप सतर्क राहणं खूप गरजेचं आहे गुलाबी बोंडळीच्या बाबतीमध्ये नक्कीच नक्की सर मग आपण सांगत होतात की आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जे यांत्रिकी पद्धती आहेत त्यामध्ये आपण सांगितले पिवळा चिकट सापळा निळा चिकट सापळा त्याचबरोबर ती कामगंध सापळ्याबद्दल आपण बोलत होतात तर त्याबद्दल सांगावत आता कामगंध सापळा आपल्याला माहिती आहे की कामगंध याच्यामध्ये नावामध्येच अर्थ आहे की अशा प्रकारचे कामगंध सापळे आपण शेतामध्ये लावलेत तर यामध्ये जे काही लिहर असते जी काही गोळी असते त्याकडे नरपतंग आकर्षित होतात आणि त्यामध्ये अटकतात आणि त्यांचा बंदोबस्त होतो तर याचा तीन प्रकारे आपल्याला वापर करता येतो म्हणजे किडीचा प्रादुर्भाव झाला किंवा नाही याच्यासाठी सुद्धा करता येतो आपल्याला दिसतोय पिवळा सापळा आणि मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये नरांना आकर्षित करून मारण्यासाठी सुद्धा आपल्याला याचा वापर होतो आणि त्याचप्रकारे जे काही दुसरा म्हणजे महत्वाचं याचा हे उपलब्ध होत नाही हा एक महत्वाचा भाग आहे But, की ह्या जे काही सापळे आहेत ते कीटकनाशक जसे सहज उपलब्ध होतात तसं हे जे काही सापळे आहेत कामगंध सापळे हे उपलब्ध होत नाहीत आणि याचा शोध एकोणीसशे पन्नासच्या दशकात लागला परंतु आजपर्यंत कीटकनाशक जसे म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेत तर तसे हे सापळे पोहोचले नाही शेतकरी बांधवांना विनंती की हे कामगंध सापळे सर्व पिकामध्ये प्रत्येक किडीसाठी आपल्याला ला लावता येतात आपल्याला कपाशीमध्ये या गुलाबी वंडाळीसाठी हे कामगंध सापळे आपण आवर्जून लावावेत सगळ्यांनी लावावेत जेणेकरून आपल्याला एक प्रकारचं फॅमिली प्लॅनिंग कीटकांचं जे काही कुटुंब नियोजन आहे ते आपल्याला करता येईल खऱ्या अर्थानं नरांना आपण गोळा करून नष्ट केलं तर नर आणि मादीचं मिलन होणार नाही आणि पुढच्या पिढ्यास तयार होणार नाहीत त्यामुळे आणि याचा खर्च सुद्धा अतिशय कमी असतो फक्त पन्नास रुपयामध्ये एक सापळा जवळपास दीड महिन्यापर्यंत काम करतो आणि एकरीत समजा आपण दहा पकडले तर पाचशे रुपये पाचशे रुपयाचे कामगंध सापळे आपल्याला दीड महिन्यापर्यंत काम करतात परंतु रासायनिक कीटकनाशकाचा दोन हजार रुपयाचा फवारा आपल्याला आठ ते दहा दिवसानंतर दुसरा फवारा द्यावा लागतो त्यामुळे हे सापळे सर्व शेतकरी बांधवांनी शेतामध्ये लावला म्हणजे कीटकनाशकांचा जो काही आपण वापर करतो त्याच्यामुळे होणारं नुकसान देखील खूप आहे आर्थिक नुकसान सुद्धा होतं आणि आपण या प्रतिबंधात्मक उपाययोजना आता आपण सांगितलं कामगंध सापळे याच्याने आपण किडींची संख्याच नियंत्रित करतो आपल्याला स्लाइडवरती सुद्धा दिसत होतं की केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण याचे पतंग मारून टाकू शकतो याची संख्या आपण नियंत्रित करू शकतो त्याचबरोबर ती सर डेल्टा चिकट सापळा देखील उदाहरणं देखील आपण सांगू असतो तर याबद्दल सांगावं जो काही डेल्टा चिकट सापळा आपण आत्ताच पाहिलेला आहे स्क्रीनवर की त्यामध्ये सुद्धा चिकट जसं पिवळा चिकट सापळा आहे तशाच प्रकारचा असतो त्याला लिवर अस लावलेली असते गोळी आणि त्याकडे त्या, त्या गोळीच्या गंधाकडे नरपतंग आकर्षित होतात आणि त्या चिकटपणा असल्यामुळे त्या सापळ्याला चिपकतात आणि सुद्धा नष्ट होतात हे सुद्धा आपल्याला वापरता येतील आणि हे एकरी जवळपास दहा आपण लावलेत तर अतिशय चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन होता येईल फक्त शेतकरी बांधवांनी एक लक्षात घ्यावं हा शास्त्रीय पद्धतीनं आपण चिक प्र कामगंध सापळा लावला पाहिजे कपाशीच्या उंचीपेक्षा एक फूट उंचीवर असावा आणि याची जी काही मध्ये जी काही गोळी असते लिर ज्याला म्हणतो आपण ती जवळपास एक ते दीड महिन्यानंतर ती गोळी बदलायची आहे आणि हा सापळा आपल्याला शेवटपर्यंत शेवटच्या वेचणीपर्यंत आपण शेतामध्ये ठेवणं गरजेचं आहे तर हा आपल्याला जवळपास जो काही गुलाबी बोन्हाळीवर जो काही आपण विजय मिळवला मागच्या वर्षी त्यामध्ये या सापळ्याचा अतिशय महत्वाचा रोल आहे आणि त्यासाठी इतर किडींसाठी सुद्धा तो आपल्याला वापरता येऊ शकतो नक्की सर खूप महत्त्वाचं आहे कामगंध सापळा आपल्याला शास्त्रीय पद्धतीने आणि शिफारशीनुसार वागणं पण त्याचबरोबर ते आपण पुढे देखील प्रकाश साखळा या संदर्भात माहिती घेणार आहोत पण कार्यक्रमात आपल्याला एक फोन आलाय मोहन ठेंग बोलतायत बुलढाण्यावरून नमस्कार सर आपला प्रश्न विचारा हा नमस्कार सर नमस्कार आ, मी मोहन ठेंग बोलतोय बुलढाण्याहून बोला सर प्रश्न ते ते आपला प्रश्न विचारा माझे दोन प्रश्न आहेत एक म्हणजे कपाशीवरील हिरव्या जी आळी असते त्याचं नियंत्रण आपल्याला कशा करता येईल आणि सातत्याने कपाशी पीक आपण घेत असतो तेव्हा पुढील वर्षी आळीचा प्रादुर्भाव कमीत कमी, कमी प्रमाणात झाला पाहिजे तरी आपल्याला मशागत कोणत्या प्रकारे करता येईल अच्छा बरं दोन प्रश्न आहेत पहिले म्हणजे हिरव्या अळीचा आणि दुसरं म्हणजे जर फर्दर घेत आहेत तर आपल्याला काय नियोजन करता येईल तर पहिली जी काही प्रश्न आहे आपला की तो हिरव्या अळीचा कसं नियंत्रण करता येईल तर माझ्या मताने तुमच्याकडे जी काही हिरवी अळी आहे तर ती एक तर स्पोडोप्टेरा असावी तंबाखूची पाणी खाणारी अळी आणि त्याचप्रकारे हिरवी बोंड अळी आहे ती सुद्धा पतंगवर्गीयच कीड आहे तर आताच आपण पाहिलं की या अळीचं आपल्याला व्यवस्थापन करायचं असेल तर डायरेक्ट रासायनिक कीटकनाशकाकडे न जाता आपल्याला त्याच्यामध्ये कामगंध सापळे लावता येतील रेव्या बोंडाळीचे सुद्धा आहेत स्पौडप सुद्धा आहेत आणि लष्करी आळीचे सुद्धा आहे, उपलब्ध आहेत आणि त्याचप्रकारे आपल्याला जे काही अंडी अवस्थेमध्ये याचं नियंत्रण करायचं असेल तर त्यासाठी टायगोकार सुद्धा वापरता येतात त्याचप्रकारे प्रकाश सापळ्यांचा सुद्धा वापर करताच करता येतो आपण ते पाहणारच आहोत तर अशा प्रकारे आणि उन्हाळ्यातली जी काही मशागत वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला सुरुवातीपासून आपण याचा वापर केला तर त्या आळीचं सुद्धा आपल्याला म्हणजे व्यवस्थापन करता येतं यात काही शंका नाही अच्छा आणि त्याचबरोबर त्यांनी प्रश्न जो होता की फरदळ घेणं एक सलग एकच पीक पद्धती देखील करणं तर याबद्दल देखील त्यांचा प्रश्न येतो त्याबद्दल काय सांगा त्याचप्रकारे जे काही फरदळ नावाचा जो काही प्रकार आहे अर्थातच कपाशीचा आपण ज्याला खोडवा म्हणतो तर हे आपण घेऊ नये जेणेकरून गुलाबी बोंडवळीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढेल सतत खाद्य उपलब्ध होईल त्यामुळं ते सुद्धा आपल्याला म्हणजे करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं ही फर्दर नावाचा जो काही प्रकार आहे तो आपल्याला म्हणजे कमी करणं किंबहुना न घेणं म्हणजे डिसेंबर जानेवारी नंतर आपला कपास का जे काही कापूस आहे शेवटची वेसणी झाली की लगेच काढून देणं आणि त्याच्या जे काही पराट्या आहेत त्याची विल्हेवाट लावणं हे खूप गरजेचं आहे आणि तर पुढच्या हंगामामध्ये पुन्हा त्याचा प्रादुर्भाव जो काही आहे त्या किडीचा आपल्या शेतामध्ये वाढू शकतो त्यामुळं या बोंडाळीचं जर आपल्याला व्यवस्थापन करायचं तर फळदर घेऊच नये हा एकमेव पर्याय त्यावरती आहे ज्यामध्ये आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापनातला हा नक्कीच महत्वाचा टप्पा आहे पुढे देखील सर या संदर्भात आपण सविस्तर मार्गदर्शन घेऊयात पण कार्यक्रमात तत्प्रिय घेऊयात एक विश्रांती विश्रांतीनंतर पुण्याचे एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या भागामध्ये आपण कापूस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर एन के भुते तर सर आपण जाण्या विश्रांतीपूर्वी आपण जाणून घेत होतो की एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये कशा कशा टप्प्याने आपल्याला एकूणच व्यवस्थापन करायचं आहे तर मग यातला एक महत्वाचा टप्पा होता तो म्हणजे प्रकाश सापळ्यांचा आपल्याला व्यवस्थापन करणं तर या प्रकाश सापळ्यांचा वापर कसा करावा याबद्दल सांगावं आता आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रकाशाकडे पावसाळ्यामध्ये पहिला पाऊस पडला की लाईटकडे भरपूर किडी येतात तर किडींचा गुण कि गुण हा गुणधर्म आहे की त्यांना प्रकाशाचं खूप आकर्षण असतं ज्या पतंगवर्गीय वर्गीय किडी असतील किंवा भुंगेवर्गीय किडी असतील तर हा जो काही गुणधर्म आहे किडींचं म्हणजे प्रकाशाकडे आकर्षित होण्याचा हा याचा वापर करून आपण शेतामधल्या ज्या काही किडी आहेत कपाशीमधल्या वेगवेगळ्या किडींचं आपण व्यवस्थापन करू शकतो आणि यामध्ये ज्या काही पतंगवर्गीय किडी या आणि या प्रकाश सापळ्याकडे नर आणि मादी दोन्ही पतंग आकर्षित होतात त्यामुळे जसं कामगंध सापळ्याकडे फक्त नर आकर्षित होतो पण प्रकाश सापळ्याकडे नर आणि मादी दोन्ही आकर्षित होतात आणि त्यामुळं याचा वापर आपण शेतकरी बांधवांनी करता येतो हा प्रकाश सापळा हेक्टरी एकच लागतो आणि एका हेक्टरला एक प्रकाश सापळा आपण लावला तरी हा पुरेसा आहे एनसीआयपीएम नवी दिल्ली यांनी विकसित केलेला जो काही के प्रकाश सापळा आहे तर त्यामध्ये मित्र किडी ज्या काही येतात त्या सुखरूप बाहेर पडू शकतात आणि शेतकऱ्यांनी समजा घरचा प्रकाश सापळा तयार केला असेल तर तो रात्री म्हणजे अंधार पडल्याच्या नंतर तर, तर रात्री नऊ वाजेपर्यंत चालू ठेवावा आणि नऊच्या नंतर तो बंद करावा अच्छा प्रकाश सापड्याचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे आपण कीटकनाशकासोबत कम्पॅरिझन त्याचं तुलना केली तर कीटकनाशक फवारत असताना जवळपास पंचवीस ते तीस लिटरचा पंप शेतकऱ्यांना पाठीवर घ्यावा लागतो आणि संपूर्ण शेतामध्ये फिरावं लागतं किडींना मारण्यासाठी परंतु प्रकाश सापळा कामगंध सापळा एकाच ठिकाणी लावावा लागतो किडी स्वतःहून तिथ मरण्यासाठी येतात तर यामुळं शेतकरी बांधवांना विनंती की या प्रकाश सापळ्यांची कामगंध सापळ्यांची म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये वापर पुरेपूर करावा अच्छा आता बऱ्याच वेळेस काय होतं की शेतकऱ्यांकडे जे काही लाईटची व्यवस्था नसते शेतामध्ये तर अशा शेतकरी बांधवांनी सोलारवरचे जे काही प्रकाश सापळे आहेत सौर ऊर्जेवरचे जे काही प्रकाश सापळे आपल्याला स्लाइडवर दिसत आहे वर स्लाइड वर की सौर ऊर्जेवरचा प्रकाश सापळा हा सुद्धा प्रकाश सापळा आपल्याला लावता येतो आणि हा एकदा लावला की आपल्याला जवळपास पाच पाच दहा दहा वर्ष काही अजिबात फक्त बल्ब त्यामधला जो काही लाईट आहे तो लाईट गेला तर लावायचा आहे तर ह्या प्रकाश सापळ्याचा सुद्धा आपण वापर करावा तो पण शास्त्रीय पद्धतीने अच्छा मग ती शास्त्रीय पद्धतीने आपल्याला त्याचं इन्स्टॉलेशन असेल म्हणजे त्याचे कुठं आपल्याला ते लावणं आहे ते कशा पद्धतीने लावणं आणि त्याचा वापर कसं करणं हे नक्कीच गरजेचं आहे तर त्याबद्दल थोडक्यात सांगावत तर हा लावत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे की रात्रीला लावायचा असतो आणि शेतामध्ये मध्यभागी लावता आला तर अतिशय उत्तम पण तिथं लावता आला नाही तर जिथं शेतामध्ये झोपडी असते किंवा जिथं वस्ती आहे त्या वस्तीच्या ठिकाणी सुद्धा लावला तरी चालतो घरच्या घरी घर प्रकाश सापळा केला तर तो सिमेंटचा हौद असतो किंवा खड्डा असतो त्या खड्ड्यामध्ये पाणी टाकायचं त्याच्यामध्ये रॉकेल टाकायचं आणि त्याच्यावर पिवळ्या रंगाचा जो काही बल्ब आहे तो बल्ब लावायचा तो रात्री नऊ पर्यंतच ठेवायचा काय होतं रात्री नऊच्या नंतर मित्रकिडी येण्याची शक्यता असते तर त्यामुळे रात्री नऊच्या नंतर शक्यतोवर बंद केलेला उत्तम राहील आणि जे काही शास्त्रीय पद्धतीने विकसित केलेले जे काही प्रकाश सापळे आहेत एन चा प्रकाश सापळा असेल किंवा इतर असतील तर ते लावले तर अतिशय उत्तम अच्छा नक्की सर खूप महत्वाचं आहे की आपल्याला ज्यावेळेला हे सापळे जसं तुम्ही सांगितलेत वेगवेगळे उदाहरण देखील तर एकूणच प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये आणि किडींची संख्या नियंत्रित करण्यासाठी म्हणून यांचे आपल्याला आपल्या शेतामध्ये हे लावणं इन्स्टॉल करणं नक्कीच गरजेचं आहे तर शेतकरी बंधूंनी हे लावावेत ही नक्कीच शिफारस आहे या मार्फत त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये आपल्याला एक फोन आला शरद लांडे बोलतायत अहमदनगर वरतून नमस्कार सर आपला प्रश्न विचारा बर बोला लांडे साहेब हा बोलते Uh, कपाशी लागवडीसाठी तर तीन एकरी तीन चार बॅग थिमेट जर वापरलं तर तर ती पद्धत चांगली आहे असं म्हटलं जातं पण थिमेट वापरल्यानं जमिनीवर काही विपरीत परिणाम होतो का ते सूक्ष्म जीव असते जमिनीमध्ये ते काही मारतात का वगैरे अच्छा याच प्रश्न आहे बर कोणत्या किडीच्या व्यवस्थापनासाठी थी थिमेटचा वापर तुमच्या दृष्टिकोनातून फोन बहुतेक कटलेला आहे तर एकूणच त्यांना अशा पद्धतीने कोणी शिफारस केली आहे की थिमेटचा वापर करून कपाशीची लागवड फायदेशीर असते तर हे असं असतं का खर तर आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन ज्यावेळेस म्हणतो तर त्यावेळेस रासायनिक कीटकनाशकाचा नंबर सगळ्यात शेवटी येतो म्हणून माझा म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल तर सुरुवातीपासून आपल्याला थिमेटीची गरज नाही किंवा अशा प्रकारच्या जे काही रासायनिक कीटकनाशक आहे त्यांचा म्हणजे वापर जास्त करणं ही गरज नाही आपण ज्या काही सगळ्या पद्धती आहेत एकात्मिक किडोस्थापनाच्या सुरुवातीपासून मशागतीय पद्धत यांत्रिक पद्धत भौतिक पद्धत आपण सुरुवातीला असतात आणि जे काही रासायनिक कडे हा शेवटचा नंबर आहे तो शेवटीच एकूणच आपण सुरुवातीपासून नक्कीच एकात्मिक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे ज्यामध्ये मशागती आहे जैविक आहे प्रतिबंधात्मक उपायोजन पण एकूणच जमिनीतली जी कीड आहे मग हुमणी असेल वाळवी असेल याचा उपचार पद्धती किंवा याचे व्यवस्थापन करण्यासाठी म्हणून थिमेट वापरण्याचा सल्ला असतो तर मग ही पद्धत कितपत योग्य आहे तर या ज्या काही किडी आहेत मातीमध्ये असणाऱ्या किंवा होमणीसारख्या ज्या काही किडी असतात त्यांच्यासाठी जैविक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत मेटारायझियम असेल किंवा जे काही सूत्रकृमी आहेत यांचा सुद्धा आपल्याला सुरुवातीला वापर करता येतो तो, तो शेवटचा पर्याय कारण त्यांचा असा पण प्रश्न होता की याचा विपरीत परिणाम होतो का शंभर टक्के होतो जमिनीमध्ये जे काही सूक्ष्म जीव असतात किंवा ज्या काही मित्र किडी असतात किंवा त्यांचा नायनाट नक्कीच त्यावर शेवटी कीटकनाशक आहे ते विष आहे आणि विषाचा त्याचं नाव जरी कीटकनाशक असलं तर ते फक्त कीटकांनाच मारत नाही तर ते पक्ष्यांना मारतं मित्रकिडींना मारतं मधमाशांना मारतं आणि प्राण्यांना मारतं आणि फवारणी करता करता आपल्याला माहिती मा आहे यवतमाळमध्ये शेतकरी सुद्धा फवारणी करताना दगावले होते म्हणून ते कीटकनाशक नसून विष आहे आणि विषाची परीक्षा हा म्हणजे अभ्यास करून किंवा एकात्मिक क्रीडोस्थापना जसं म्हणतो आपण शेवटचा पर्याय आहे शेवटचा पर्याय म्हणूनच त्याचा वापर केला तर तो अतिशय उत्तम उत्तम आणि तेही नियंत्रित आणि शिफारशीत मात्र असणंच नक्की गरजेचं आहे ठीक आहे सर तर मग आपण साधारण निंबोळी अर्क हा ज्यावेळेला आता रसाणीचा विचार होतो त्यावेळेला त्याच्या अगोदरचा टप्पा किंवा एकूणच प्रभावी उपचारासाठी म्हणून जैविक किडींचा कीटकनाशकांचा वापर करण्याबद्दल आपल्याला सल्ला दिला जातो तर त्यामधला महत्वाचा टप्पा येतो म्हणजे ये निंबोळी अर्काचा तर मुळातच या निंबोळी अर्काचा वापर मग ती तयार करण्यापासून त्याचा वापर करण्याबद्दल थोडक्यात सांगावं सर निंबोळी अर्क तर हे आपल्या शेतकरी बांधवांना दिलेलं वरदान आहे कारण निसर्गच आपला सत्त्याण्णव टक्के किडीचं नियंत्रण करतो आणि निसर्गानं आपल्याकडे सगळ्या सोयी सुविधा दिलेल्या आहेत प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर कडुनिंबाचं झाड असतं फक्त गरज आहे त्याच्या निंबोळ्या गोळा करून साठवून त्याचा भरडा तयार करणे आणि त्याचा वापर करणे तर हा भरडा तयार करण्यासाठी पल्वरायझर मशीनसुद्धा शेतकरी बांधवांनी आपल्याकडे ठेवली तर मला वाटतं हे एक प्रकारची छोटीशी कीटकनाशकाची म्हणजे इंडस्ट्रीच आहे तर हा पल्वरायझर मशीनचा सुद्धा आपण वापर करावा हा कडुनिंबाच्या जे काही हंगामामध्ये जे काही निंबोळ्या आहेत त्या गोळा करायच्या तो व्यवस्थित साठवून ठेवायच्या आणि ज्यावेळेस आपल्याला फवारणी करायची आहे त्याच्या आदल्या दिवशी त्याचा भरडा आपल्याला करता येतो निंबोळी अर्क करता येतो तर बाजारातला जो काही निंबोळी अर्क आहे त्याहीपेक्षा उजवा त्याहीपेक्षा चांगला उत्तम दर्जाचा निंबोळी अर्क अर्थातच आर पाच टक्के निंबोळी अर्क जो आपण घरी करू शकतो तर यासाठी पाच किलो निंबोळीचा जो काही भरडा आहे तर तो आपण शंभर लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजू घालायचं सकाळी त्याचं वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये जवळपास दोनशे ग्रॅम जो, जो काही डिटर्जंट आहे त्याला एक स्टिकीपणा किंवा चिकटपणा येण्यासाठी दोनशे ग्रॅम त्याच्यामध्ये साबणाचा चुरा असेल किंवा एखादा डिटर्जंट असेल ते टाकायचं आणि अशा प्रकारे हे पाच टक्के निंबोळी अर्क अतिशय चांगला रामबाण उपाय आपल्याला पिकावर फवारण्यासाठी प्रत्येक किडीसाठी आपल्याला वापरता येतो आणि हा फवारण्याच्या नंतर या पिकावर किडी येत नाहीत कडू असामुळे पिकावर किडी खात नाहीत कडू चवीमुळे आणि त्यामध्ये पिकावर किडीनी उपजीविका केली किंवा के खाल्लं तर त्याच्यामध्ये स्टरिरिटी नपुंसकता तयार होते किडीची कात टाकण्याची जी काही क्षमता आहे ती सुद्धा मंदावते किडीची उडण्याची क्षमता सुद्धा कमी होते तर अशा प्रकारे संपूर्ण किडीच्या जीवनावर या कडू निंबाचा परिणाम होतो त्यामुळे या निंबोळी अर्खाचा वापर सर्व शेतकरी बांधवांनी म्हणजे सुरुवातीपासूनच करावा आणि तो प्रत्येक पिकामध्ये करता येतो हा प्रतिबंधात्मक उपाय आहे कीटकनाशक हे म्हणजे एखादं कीड आल्याच्या नंतर उपाययोजना करण्यापेक्षा लसीकरणाप्रमाणे आपण त्या पिकावर कीड आलीच नाही पाहिजे यासाठी डांबोळी अर्काचा वापर केला तर तो अतिशय उत्तम कारण आपण घरच्या बाळाला आपण लसीकरण करतो आणि हे पिकं सुद्धा आपली अपत्य आहेत त्यामुळे नक्कीच आणि एकूणच याच्यावरती जर आपल्याला कीड व्यवस्थापनाच्या बाबतीतला महत्त्वाचा टप्पा जो असतो तो म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना जर आपण केल्या तर आपला नंतर नियंत्रणासाठी होणारा खर्च आपण नियंत्रित करू शकतो नक्कीच पुढे देखील सर आपण या विषयावरती मार्गदर्शन घेऊयात पण कार्यक्रमात तत्पूर्वी घेऊयात एक विश्रांती विश्रांतीनंतर पुन्च्य एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या भागामध्ये कापूस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर एन के भूते तर सर आपण आतापर्यंत जैविक कीड व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन घेत होतो तर त्याचबद्दल निंबोळी अर्काबद्दल बोलला तर या जैविक कीड व्यवस्थापनाच्याबद्दल पुढे बोलावं जैविक कीड व्यवस्थापनामध्ये अजून आपल्याकडे निंबोळी अर्क का जो काही पाच टक्के आहे त्याचप्रकारे पंधराशे पी पी एमचा असेल तीन हजार पी पी एमचा असेल किंवा दहा हजार पी पी एमचा तोसुद्धा आपल्याला वापरता येतो त्याच प्रकारे व्हर्टिस्लेम लेकेनी ही जी काही बुरशी आहे ती चाळीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला जे काही पिठ्या ढेकून आहे पिठ्या ढेकण्याच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा आपल्याला वापरता येतं प्रकारे जे काही स्पोडोप्टेराची जी काही अळी असते तर त्यासाठी नोमोरिया रिलाई आणि मेटारायझियम ॲनिसोप्ली ही जी काही बुरशी आहे ती सुद्धा आपल्याला जवळपास चाळीस ते पन्नास ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसून वापरता येते आणि जिथं स्पोडोप्टेरा पेरडा अर्थातच मक्यावरची लष्करी अळीचा ज्या ठिकाणी कपाशीवर प्रादुर्भाव झालेला आहे त्यांनी सुद्धा हे जे काही मेटारायझियम आणि नोमोरिया रिलई आहे या म्हणजे जैविक बुरशीचा अर्थातच या शत्रू किडीला मारण्यासाठीची जी काही बुरशी त्याचा वापर करता येतो आणि बीटी जी काही बॅसिलस थुरेंजेन्सीस याचा सुद्धा वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसून आपल्याला याचा वापर आपल्याला जैविक पद्धतीनं करता येतो आणि त्याचप्रकारे जे काही ट्रॅको आहेत गुलाबी बोंडळीचा सुद्धा प्रश्न आहे ज्या ठिकाणी ट्रॅको उपलब्ध आहेत त्या ठिकाणी जवळपास दीड लाख अंडी प्रति हेक्टरी हे ट्रॅको लावायचे आहेत म्हणजे जेणेकरून आपल्याला गुलाबी बोंडळीला अंडी अवस्थेमध्येच आपल्याला नष्ट करता येईल अशा प्रकारे सुद्धा स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे आपण शेतकरी नक्कीच वापर करावा नक्कीच म्हणजे जैविक कीड व्यवस्थापनामध्ये आपल्याला लिंबोळी अर्क असेल किंवा ट्रायको कार्ड असेल किंवा मग जैविक बुरशीनाशक असेल याचा जर प्रभावी वापर केला तर आपण प्रतिबंधात्मकच या किडींचं आपण व्यवस्थापन नक्कीच करू शकतो आणि सर यानंतर ज्यावेळेला एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जसं आपण सुरुवातीपासून सांगतोय की आपल्याला सुरुवातीपासूनच मशागती पद्धती असतील प्रतिबंधात्मक योजना असतील मग जैविक असेल त्याच्यानंतर मग यांत्रिकी पद्धती असतील आणि यानंतरच्या जवळ शेवटचा टप्पा येतो एकात्मिक कीड व्यवस्थापनामधला तो म्हणजे रासायनिक कीटकनाशकांचा तर या रासायनिक कीटकनाशकांचा वापर करताना एक शेवटचा पर्याय पर म्हणून असताना यासाठी म्हणून त्याची नियंत्रित आणि शिफारशीत एकूण या, या एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या बाबतीत रासायनिकचा पद्धतीबद्दल आपण आहोत आता रासायनिक कीड व्यवस्थापन हा एकात्मिक कीड व्यवस्थापनामधला शेवटचा पर्याय आहे तर हा रासायनिक कीड व्यवस्थापनाचा वापर करत असताना आपल्याला आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली तरच आपल्याला या रासायनिक कीड व्यवस्थापनाचा वापर करायचा आहे त्यामध्ये जे काही रशोषण करणाऱ्या किडी आहेत त्या सरासरी जवळपास दहा रशिषण करणाऱ्या किडी प्रति पानावर असतील तर आपल्याला रासायनिक कीटकनाशकाचा फवारा घ्यायचा आहे गुलाबी गोंडळीच्या बाबतीमध्ये आपल्याला आठ ते दहा प्रौढ पतंग सतत तीन दिवस आ, या कामगंध सापळ्यामध्ये आढळले किंवा जवळपास पाच ते दहा टक्के जे काही बोंड किंवा पाते प्रादुर्भावग्रस्त आढळले तर आपल्याला तिकडे रासायनिक कीटकनाशकाकडे जायचं आहे आणि तो सुद्धा वापर करीत असताना आपल्याला योग्य कीटकनाशक योग्य कीटकनाशकाची मात्रा आणि योग्य फवारणीची वेळ या तीन गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला फवारणी करताना काळजी घेणं गरजेचं आहे मग याच रासायनिक पद्धतीमध्ये ज्यावेळेला आपण याचा एक शेवटचा पर्याय म्हणून उपयोग करतोय किंवा वापर करतोय तर त्यासाठी म्हणून काही विशेष किडींसाठी काही विशेष औषधं सांगितली जातात का तर तशी आहेत तर मग त्याबद्दल सांगावं तर आपल्याला माहिती आहे रससेन करणाऱ्या किडीसाठी आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे त्यामध्ये मावा असेल फुलकिडे असतील तुडतुडे असेल पांढरी मासे त्यासाठी जे काही रशूषण करणाऱ्या किडींसाठी त्याच्यामध्ये ब्युप्रोफेझिन आहे फ्लोनिकामिड आहे किंवा डायफेन थ्युरॉन आहे फिप्रोनिल यांचा वापर करता येतो आणि त्याचप्रकारे जे काही पिठ्या डेकण्यासाठी ऍसिपेट किंवा ब्युप्रोफेझिन या कीटकनाशकाचा वापर करता येतो आणि ज्या काही आळ्या आहेत अर्थातच गुलाबी बोंडाळी असेल किंवा इतर बोंडाळ्या असतील यांच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला प्रोफेनोफॉस किंवा थायोडिकार किंवा लॅम्बडासायोथ्रीन किंवा इमामेक्टिन बेन्झोएट या किंवा प्रोल, या प्रकारचे जे काही कीटकनाशक आहे यांचा सुद्धा आपल्याला वापर करता येतो आणि तो सुद्धा आपण वापर करावा पण योग्य मात्रेमध्ये केला तरच आपल्याला त्याचा परिणाम नक्कीच मिळणाऱ्यात काही शंका नाही अच्छा नक्कीच म्हणजे आपल्याला एकूणच मग कितीही मोठा प्रादुर्भाव जरी किडींचा असेल तर त्याचं एकात्मिक किडी व्यवस्थापन करणं नक्कीच गरजेचं आहे जसं आपण सुरुवातीपासून आपल्याला सांगितलेलं आहे पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजचा विषय ते देखील तेवढाच महत्वाचा आहे तर आपल्या सह्याद्री वहिनीच्या प्रेक्षकांना आणि शेतकरी बांधवांना आजच्या भागात आपण पन काय संदेश द्याल सर्व शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे की शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणतात अन्नदाता म्हणतात तर या अन्नामध्ये जे काही कीटकनाशक आहेत यांचे अंश येतात मग ते कपाशी पिकाच्या माध्यमातून असेल जमिनीमध्ये किंवा इतर पिकाच्या माध्यमातून तर हा रासायनिक कीटकनाशकांचा जो काही वापर आहे हा कमीत कमी करणं गरजेचं आहे कारण निसर्ग आपल्याला या कीड नियंत्रणासाठी खूप मदत करतो त्यामुळे निसर्गाचं असं म्हणणं आहे की निसर्गावर जे काही परिणाम होणार नाहीत नक्कीच आपल्याला एक, एक पर्यावरणपूर्वक एकात्मिक आहे आपण या महत्वाच्या विषयावरती या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद आणि शेतकरी बांधवांनी आपण देखील या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन घेतलं त्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपल्या पुढच्या भागामध्ये आपल्या पुढच्या भागाचा विषय असणार आहे रब्बी पिकासाठी जैविक खते आणि बुरशीनाशके सहभाग डॉक्टर एस एस माने सहयोगी अधिष्ठता वनस्पती रोगशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला शेतकरी बंधूं आपल्या या कार्यक्रमाच्या बाबतीत आपल्याला पत्रव्यवहारासाठी आपली प्रतिक्रिया नक्की कळवायची आहे त्यासाठी आपला पत्रव्यवहारासाठी आपला पत्ता आहे निर्माता पांडुरंग बुधकर मार्ग दूरदर्शन केंद्र मुंबई चार शून्य शून्य तीन शून्य आपला ईमेल आय डी कृषी दर्शन डी के मुंबई ॲट द रेट जीमेल डॉट कॉम कृषी वार्ता डी के मुंबई ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आजच्या या भागाप्रमाणेच इतरही भागांच्या बाबतीतले अपडेट्स आता आपण फेसबुकवरती आमच्या अकाउंटला फॉलो करून मिळू शकता त्यासाठी डी सह्याद्री डॉट कृषी दर्शन या फेसबुक पेजला आपण लाईक करावं त्याचबरोबरती आपल्याला या भागासहित इतरही भाग आपण आता यूट्यूबवरती पाहू शकतो त्याकरता आमचं चॅनल आहे डी सह्याद्री डॉट कृषी दर्शन आणि त्याचबरोबरती हे भाग आपण डी डी सह्याद्री डॉट इन या वेब देखील पाहू शकता तर सर या महत्वाच्या विषयावरती आपण या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केले त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार